गलिलेयन लोकांना एक घुसवट दिखलो. इजाया प्रवादीच्या पुस्तकातले वसप पूर्वींतने जेबुलनाच्या प्रांत्याक आणि नेफिस्तलेच्या प्रांत्याक अकमान बघूंक दिलो. पूण भविष्यान तो दर्याची वाट जोर्दन पलतडीचो प्रांत आणि राष्ट्रचो प्रदेश मैमेमन करतलो. काळोखान चलतेल्या लोकांक एक वट उजवाड दिश्टीक पडलो. मोन्नाच्या सवळेच्या देशांत रावतेल्यांक एक उजवाड फांकलो. तुवें ताजो आनंद वाडयलोय, ताजो संतोश चडयलोय. लुणेच्या समयार संतोशान आणि झुजाची लूट वांटून घेतना उल्लासतात, तशें ती तुजे मुखार आनंद बरी जातात. कित्याक मिदियानाच्या दिसा तुवें केल्लें तशें तांचे बराचे जू तांच्या कांद्या वयले लांकूड ताजेर जुलूम करतल्यांचो दंड तुवें मोडून उडयलोय. देवाचे उतार हे. बाबा भयणीनो, आतां बाबानो, आमच्या सुमय जेजू क्रिस्तचे नांवी हांव तुमचे लेगीत परातून मागतां. तुमचे मदें एक सारकी भावना आसजय, तुमचे मदें तंड आसनय. तुमी एका मनाचे आनी एकच अभिप्रायाचे जावन तुमचे मदें परिपूर्ण एकवट आसूंक फावो. कित्याक म्हळ्यार म्हज्या बाबानो, तुमचे मदें न्याय झगडीं उठल्यान आयलां. तें समा सांगचें जाल्यार अशें, तुमचे मदें एकलो आपूण पावलासो
आणि एकलो आपण अपोलोसो, तिसरो एकलो आपण केफाससो, आणि चौथो आपण क्रिस्तसो म्हणता. क्रिस्तचे किती वांटे झाल्यात वा काही पावलाक तुमचे पसत कुर्सार केला इल्लो वा पावलाच्या नावान तुमकां पवित्रस्नान दिल्ले. पवित्रस्नान दिवंक म्हण काय क्रिस्तान म्हाका दडलेलो न्हय, म्हाका दडलेलो स्वार्थ परगट करूंक ते क्रिस्तच्या कुर्सचे बोल नपैस जायनाशे मनशांच्या जनवेच्या उतरावेने ती परगट करूंक म्हाका दडला. देवाचे उतर हे मातेवा प्रमाणे जेजू क्रिस्ताची शुभवार्ता. महिमा तुका येसूया. जो आमकां धन्न बंदेन गाला म्हणली कोबार आयकले उपरांत जेजू गालिलिया गेलो. तो नजरेतान रावलो ना, बगार जबुलन आनी नफ्तलेचे गडे भितर गालिलिया सरोवराचे वेळेर आसलेल्या काफेरनाऊ शारांत वचून रावलो. अशें जारी जालें इसाया प्रवादेन म्हणलें तें जबुलनाचो आनी नफ्तलीचो गांव दर्याचे दर्याक वेचे वाटे समकाचे आनी योर्दान पलतडीचे गांव. अनबवर तेंचे गालिलिया काळो उकांत जियेल्ल्या लोकांक देखलो एक व्हड उसवाट. मोर्नाची सावळी पडल्या गांवांत जियेल्ल्यांचेर उदेलो एक प्रकाश. तो व्हड तावन जेजू अशें प्रसंग करूंक लागलो, फातकी जिणी बदला कित्याक सर्गींचे राज लागीं पावला. एक दीस जेजू गालिलिया सरोवराचे वेळेर पाशाण जाताना दोग भावांक पेद्रो म्हणटा त्या सिमांक आनी तशा भावा आंद्रेक ताणें देखले. सरोवरान ते झाड उडयतले कित्याक ते पागी जावन आसले. आनी ताणें तांकां म्हळें, येया म्हज्या फाटल्यान आनी हांव तुमकां मनशाचे पागी करतलो. ताक्षणच आपली जाणां सोडन ते ताच्या फाटल्यान गेले. थंय तावन मुखार वेतना ताका दिसले आनीक दुसरे दोग बाबाव जाकोब आनी जुवांव जेबेदेवाचे पूत. आपल्या बापायक जेबेदेवा सांगाता एक मच्छबार ते आपली जाणां समा करतले. तांकां ताणें आपयले. तक्षणच मसवो आनी आपल्या बापायक सांडून ते ताच्या फाटल्यान गेले. उपरांत जेजू तांच्या सिनोगोगांनी शिकयत, राजाची बरी खबर गाजयत आनी लोकां मदली स तरांची पिडा शिडा गूण करीत आख्या गालिलियांतल्यान भोंवलो. देवाचे उतर हे वाखणी तुका क्रिस्ता. जेजू क्रिस्त ते मोगाच्या भावनो आनी भयणीनो, आज पवित्र सभा देवाच्या उतराचो आयतार या पवित्र पुस्तकाचो आयतार संभ्रमता. आयच्या दिसा पवित्र पुस्तकाचो म्हत्व आनी पवित्र पुस्तकाचो पवित्र पुस्तक आमच्या जिवितांत कितें करूंक सोदता त्या विशयान नियाळ करूंक प्रत्येक आपोवणें आसा. मातेवाच्या मार्काच्या वांजेलांत आद्याय 10:46 थंयसर एक कुड्डो आसा, कुड्डो बार्तिमेव. आनी जेजू त्या वाटेन पाशा जाता आसतना तो बार्तिमेव धांवून येता आनी व्हडल्यान बॉब मारता, जेजू दाविदाच्या पुता म्हजी काकूळ कर. आनी जेजू लागीं आपणाक दिस्ट दिसय म्हणून विनंती करता. आतां तो कुड्डो बार्तिमेव न्ही, कुड्डो बार्तिमेव तो कसो जेजू बरो करूंक शकता म्हूण जाणा जालो, कसो तो जेजू बरो करूंक शकता म्हूण जाणा जालो. तो कुड्डो ताणें जेजून केलें, आज आपा पळोवंक ना, तो थंयसर बसून भीक मागतलो. कसो तो जेजू येता आसतना तोय सांगूंक सोकलो, म्हाकाय बरो कर, आमी बरो जाय जाय, म्हाकाय दिश्ट दी, कसो तो सांगूंक सोकलो. आ जेजू विशांत आयकल्लें, ताणें जेजू विशांत आयकल्लें, देखून जेजू विशांत आयकल्लें आयकलें देखून तो जेजू येता आसतना ताचो बाबार्थ व्यक्त करून बरो जावंक सोकलो. रोमागरान बरयल्लें पत्र आद्येता 17 अशें म्हणटा, संदेश आयकल्ल्या निमते भावार्थ उत्पन्न जाता. संदेश आयकल्ल्या निमते भावार्थ उत्पन्न जाता आनी क्रिस्ताक परगट केल्ल्या निमते संदेश आयकूंक मेळटा. आतां भावार्थ उत्पन्न जावनसो कितें आयकल्ल्या द्वारे, संदेश आयकल्ल्या द्वारे, जेजू विशान आयकल्ल्या द्वारे, सोडवणेची बरी खबर आयकल्ल्या द्वारे भावार्थ उत्पन्न जाता. आतां
भवार्थ उत्पन्न जाऊं संदेश गर्ज. आता संदेश कोण तो संदेश आज आम्ही देवाच्या उत्तराविषयांत निहाल करता आहोत. तर तो संदेश कोण ते आम्ही जाणा जाऊन पडतो. काल्पनिक काणयो ऐकल्याद्वारे भावार्थ उत्पन्न जायना, प्रेरण लाभोंक पुरो, पण भावार्थ उत्पन्न जायचे जाल्यार संदेश ऐकचय. आणि त्या संदेशाद्वारे त्या उत्तराद्वारे आमचे देव भावार्थ उत्पन्न जाता. तर तो संदेश कोण वा देवाचे उत्तर म्हणल्यार कोण? देवाचे उत्तर म्हणल्यार कितें? कोण तो देवाचे उत्तर म्हणल्यार पहिले देवाचे उत्तर म्हणल्यार हा जेजूस शब्द मुनीसलो. पहिले देवाचे उत्तर म्हणल्यार जेजूस. हेब्रे बाम बरयले पत्र अध्याय एक वाक्य एक थंयसर अशें म्हणटा, अशें बरयला, देव विविध प्रवाद्या मारिफात उलयलो, ताणें मिसलेल्या मारिफात उलयलो, पूण शेवटी ताच्या पुता जेजू मारिफात तो उलयलो. जें कितें सक्कटाने सांगत जाय, जें कितें आमकां कळीत करीत जाय, आनी जें कितें आमकां भावार्थ उपचो गरजेचें, आपल्या पुता जेजू मारिफात उलयलो. पयलें जेजूस देवाचें उतर, दुसरें देव प्रवाद्या मारिफात, जायते प्रवाद्या इजायर, होजेया, मालकी, बारूक, जेरेमिया, दानियल, अशें जायते प्रवाद्या मारिफात उलयलो. जें कितें तो सांगूंक आशेता तें सगळें पवित्र पुस्तकांत बरोवन आसा. पयल्यान देवाचें उतर जेजूस, दुसऱ्यान जें कितें तो देव उलयलो तें पवित्र पुस्तकांत आसा. आनी भाव भयणीनो आमी साहित्य पटी म्हणटा देव उलय उलय देवा, देंगी उलय देवा, कितें म्हणी संदेश दी दुसऱ्या लागी आमी वचून इसारता. म्हाका कांय मॅसेज आसात गी साहित्य पटी कितें करी जाय जाल्यार जिवितांत समस्या येता, म्हाका खंयच्या मनशा लागीं वचून इसार कितें मॅसेज येता. वॉट मॅसेज यू हॅव? मॅसेज इज हियर देवाचें उतर. दुसरो सांजो म्हणटा जें कितें देव सांगूंक आशेता तें ताच्या पुता मारिफात संपूर्ण रितीन तो उलयला. नाव गॉड हॅज बिकम एज इफ डम, म्हळ्यार जें कितें ताणें सांगत जाय ताच्या पुता मारिफात तो संपूर्ण रितीन आमचे लागीं उलयला. तर भाव भयणीनो देवाचें उतर म्हळ्यार कितें म्हण आमी समजून घेतलें. आतां देवाचें उतर आमी कितें करीचें? पयलीं आयकूचें, हियर द वर्ड ऑफ गॉड. संदेश आयकल्ल्या निमती भावार्थ उत्पन्न जाता. आतां आयक जाय जाल्यार पयलें काम कितें आसा? परगट करी जाय, परगट करी जाय. हो जावन आसा संदेश जेजून ताच्या शिसांक दिल्लो, वसोन सुवार्ता परगट करा. निमाणो आदेश, वसोन सुवार्ता परगट करा. आयक जाय जाल्यार परगट करी जाय. आतां पयली जबाबदारी खंयची? परगट करची. आतां परगट करी जाय जाल्यार सुवार्ता वाचचें न्ही, देवाचें उतर वाचचें न्ही, देवाचें उतर परगट करचें. देखून उड आसतोरा हांगासर कोण हरियेतलो येता ताणें देवाचें उतर वाचचें न्ही, वाचचें न्यूजपेपरांनी काणयो, देवाचें उतर परगट करचें. आतां परगट करी जाय जाल्यार कितें आसा जाय? आमी जाणाव पळया पोरण्या सुल्यांत प्रवाद्यांनी देवाचें उतर कितें केलें? लोकांक परगट केलें. इस्रायल प्रवाद्यान बाबिलोनच्या बंदरे उपरांत फाटी येवन देवाचें उतर परगट करतासो लोक कितें करी लागलो? रडा लागलो. तर परगट करच्या मनशा थंय कितें आसत जाय? पयल्लें देवाच्या उतरां थंय भावार्थ आसत जाय, भावार्थ आसत जाय. आनी तो त्या भावार्थान तें उतर स्विकार करन हांगा तावन परगट करता आसतना तें लोकांच्या काळजा मनांनी पावता. वाचचें आनी परगट करचें व्यत्यास हो. एक न्यूजपेपर वाचूंक भावार्थ गरजना न्ही गे, वाचूंक कळ्ळ्यार पुरो, दिश्ट आसल्यार वाचूंक कळ्ळ्यार पावता. पूण देवाचें उतर परगट करूंक भावार्थ आसत जाय. केन्ना भावार्थान बरोवन तूं हांगा तावन परगट करताय ताचो परिणाम आसा, देर इज इफेक्ट. आनी जो कोण तो आयकता तो भावार्थान घेता, तूं भावार्थान परगट करताय जाल्यार ताका तयाराय आसा. हांगा तावन कितें वचचें न्ही भाव भयणीनो, हें परगट करचें. उडास दवरा कितले संदेश आयकल्ल्या निमती भावार्थ उत्पन्न जाता. ह्या विशयाचेर सुनियाल कर, संदेश आयकल्ल्या निमती भावार्थ उत्पन्न जाता. देखून तूं हांगा तावन भावार्थान परगट करता आसतना कोण आयकता तांच्या काळजांनी भावार्थ उत्पन्न जावंक आसा. देखून परगट करच्याक पयली जबाबदारी आसा भावार्थान तें उतर स्विकार करच्याक. दुसरें उडास दवरी जाय, देव जो कोण हांगा तोंड परगट करता ताचे मारिफात जी कोण आयकतात तांचे लागीं उलयता.
तांचे लागीं उलयता देखून सैत्य पटी परगड करूंक मुखार येवंक उरपास ना. जर बावर्तान तूं उतार स्विकार करताय जाल्यार खंडी जावन ती उर्बा उदेवन येतली. देखून साहित्य पटी कोणाय वासो वासो बरें वासूंक येता पूण मुखार ये म्हळ्यार रेडी ना. एक जबाबदारी आनी थंय बसतना देव तुजे मारिफात ती उतर जिवें जाता त्या उतरां ताळो मेळटा न्ही गी जिवें सावन ती सर आयकोनच्या बावर्त्यांच्या काळजा मनांक ते पावता. देखून बावर्तान बावर्त्यां खातीर उतर परगड करचें आनी देव तुजे मारिफात उलयता हाका तयारी करच तयारी करच. उडास दवरा ही परगड करूंक वो एक अवकाश एक आपोणें देवान दिवचें. परगड करचें म्हळ्यार शर्मा मातनी वासचें हांगासर येवन परगड करचें. देखून देवान जावं पुरो एका दिसा खंयच्याय दिसा एका मिसाच्या वेळान वेळार या खंयसर जमते वेळार तुका वासा वासूंक अवकाश मेळ्ळ्यार देवान तुका तो एक संदर्भ दिला ताचें उतर परगड करच्याक ताचो ताळो जावच्याक. देखून परगड करतना जोगती तयार आहे दुसरें परगड करचे रहीत आयकल्यांच्या काळजा मनांनी बावर्त उत्पन्न जायचे किरी किरी जाऊ नजो सारखी तयार असताना कितें कितें वाचून वेचे न्ही बऱ्या रितीन परगड करायचे. तिसऱ्यान बावर्त उत्पन्न जाय देखून सो जायते देस जिणी जायत्या इगर्जनी आसा तांकां एक मुस्तायकी दितात आनी वासा वाचतल्यांनी मानसुगेचे नेसन नेसून ये जाय म्हणटात. कित्याक हांगासर येवचे आमचे प्रदर्शन करूंक न्ही बघा देवाच्या उतर परगड करूंक तुका पळयतना वय हो व्यक्ती हांगासर परगड करूंक उबो आसा न्ही आपणाचे प्रदर्शन करूंक ते उतर आयकतना त्या आयकोच्या मनशाच्या काळसांनी बावर्त उत्पन्न जायचे वांकडी चिंता न्ही समजलें गे. देखून कसली जबाबदारी पळया देवाचे उतर परगड करचे परगड करचे आणि ते जाला मात्र त्या उतराक बहुबीन परिणाम असा इफेक्ट असा आणि जो कोण स्वीकार करता तोय बावार्थानच घेता. ते पहिले मोठे नाव संता जैतो आच्या फाटल्यान नियाळ असा कित्याक आमकां सट बिळ ना थोड्या सूत्रांनी सांगूंक सोदता परगड करचे. दुसरे आयकोनचे देवाचे उतर आयकोनचे जे कितें आमी आयकता भाव भयणीनो तें बावार्थान आयकूंक जाय. फाटल्या 2000 वर्सां पावन हेंस देवाचें उतर गाजोवनूच आयल्या परगड जावनूच आयला आनी कोणें सक्कर तें बावार्थान स्विकार केला तांचे तें बावार्थ उत्पन्न जाला जिवीत अस बदला. हेंस देवाचें उतर जे तूं आनी हांव आयकता हेंस उतर जायत्या सांतान सांतिनीच्या जिवितांत जायत्याच्या जिवितांत बदलावन हाडूंक शकला. एका पवित्र पुस्तक एका वाक्याद्वारे जावं पुरो एका उतराद्वारे पिरेस्त बरें जाल्यात कोण सक्कड निराशेन तांकां भरवसो लाभला कोण सक्कड वांकडे वाटेन सारक्या वाटेक आयल्यात हेंस उतर उजवाड जावं पावला. जायत्य जाणां सांतो सांत सांतिनी आसात यस उतराच्या प्रेरणाद्वारे यस पवित्र पुस्तक जेंगे ते आमी आयकता तांणी आयकल्लो तर एकल्याच्या जिवितांत ते परिवर्तन हाडूंक शकता जाल्यार फळादीक हाडूंक जाता जाल्यार आमच्या जिवितांत कित्याक जायना. माते वसो वांजेल आद्याय 13 वाक्य 3-9 थंयसर जेजू ओंप्याची ओपार सांगता. थोड्यांक बी कडपी सुवाते थोड्यांक बी कांड्या झाडां मदें थोड्यांक बी मेरेर पडलें थोड्यांक बी बऱ्या सुवातेर पडले खंडी जावन आमी उतर घेता पूण बऱ्या सुवातेर पडले बी थोडे 100 वांडे थोडे 60 थोडे 30 कित्याक सक्कड 100% येवंक ना. कसले समस्या आसले थंयसर तेच्या उतरा विशांत जेजू शिकयत आसतना कसले समस्या आसले बरे सुवातेरच पडले पूण 100% 100% ते फळादीक जावंक ना. कित्याक कित्याक पुरी सुवात सगळ्यांनी घेतले भाव भयणीनो आयकल्यार पावना सुवात बरी आसा खंडी सा पूण ताका फावो तो हावो मेळ्ळा जाय फावो ते वातावरणाच जाय देवाचे उतर आयकोनचे खंडी जावन आमच्या काळजांनी ते पडता बरी सुवात आमी तयार करून येता पूण फावो ते वातावरण मेळना जाल्यार ते वाडावळ कशें जावचे फळादी कशें जावचे. देखून ते उतर घेता आसतना भावार्थान आमी घेवया बार्तिमेवान थंयसर बसोवण जेजू विशांत आयकलें आयकलें बेश्टें आयकून ताणें सोडूंक ना ताणें आयकलें भावार्थान आयकलें
देखून ताचे तेन तो भावार्थ उत्पन्न झालो आणि जेजू येत असताना म्हाका बरो कर म्हणून सांगू शकलो आणि तो बरो झालो. देखून ऐकत असताना देवाचे उतर भाऊ भिनो जर यांचं उतर तो या ताने ऐकून त्याच्या जीवितांत परिवर्तन आयला, त्याच्या जीवितांत बरेपण झालं जाल्यार, त्याच्या जिविताक हे उतर उजवाड झालं जाल्यार माझ्या आणि तुझ्या जिविताक कित्याक जायना हे सवाल आम्ही विचारूं जाय. तर ऐकत असताना ध्यान मनान ऐकूया आणि इट विल हॅव इफेक्ट. तिसरे हे उतर जीवचे, ही जबाबदारी असा, ही उतर आमच्या जिवितांत जीव आम्ही म्हणतात सोमिया तुझे उतर दिओ म्हज्या पावलां. ही उतर भाऊ भजन आमकां कितें करता, ही उतर आमकां वाट दाखयता. देखून हरेकल्या क्रिस्तवाक आमच्या क्रिस्ती जिविताक एक माप, एक मेजरमेंट, एक यार्ड स्टीक म्हणटात. आमचे जिवीत कशें जियेजय आनी कशें जियेता म्हूण पळयजय जाल्यार ह्या उतराच्या उजवाडान पळयजय. आमचे जिवीत जायते पटी आमी सांगता आमचे क्रिस्ती जिवीत कशें बरें करून जिवचें, कशें मागणें करचें, कितें करीचें, आमी जायती सलाह विचारता. हियर इज द मिरर. ह्या देवाचें उतर भाऊ भयणी आमकां कशें जिवचें म्हूण शिकयता आनी कशें जियेता म्हूण पळोवंक की हें देवाचें उतर आमकां आदाराचें जावन आसा. हियर इज द वे ऑफ लायफ. जे कितें आमी जियेजय क्रिस्तांव जावन हें देवाचें उतर आमकां शिकयता. ह्यो तीन संगती पवित पुस्तक विशीं आज मोठ्या नियाळ केलो. जायत्यो संगती आसात भाऊ भयणी. पयलें परगट करचें, आयकोवचें आनी नियाळचें, आनी तिसऱ्यान जियोवचें. तर पवित पुस्तक आमी कशें वापरया हर एका दिसा हे भाऊ भयणीनो काणयांनी, काल्पनीक काणयांनी, स्टोरीनी तांतू सकत ना. दे वील हेल्प अस फॉर इन्स्पिरेशन. पूण हे उतर जिवाळ आनी जिवार आणि क्रियाळ दोन दरीच्या तालवारी बरे. इसाईया प्रवचनाचे ग्रंथ अध्याय 55 वाक्य 10 थंयसर देवान सांगले उतर निंगी कशें पावस बर्फ पडून जिवाळ करता, बी उत्पन्न करता, फळादीक करता, तशें म्हजे उतर खंयसर पडटा ते फळादीक जाता. हे देवाचे उतर कोणाच्या काळजांनी पडटा, भावार्थान ते बऱ्या सुवातेर पडटा, ते फळादीक जाता. आणि सायजीस बिकॉज हे जिवाळ अजूनय जिवाळ, इट इज नॉट डेड. 2000 वर्सां तावणी आमच्या लागीं उलयता आसतना हर एक लोकांची काळजां मनां आपडूंक शकता, बदलावना हाडूंक शकता. देखून हे जिवाळ उतर देखून आमी वाचया हर एका दिसा वाचया. इल्लोपणी वेळ जावन पूर्ण न्हिदो घेवच्या पयले एक पॅरेग्राफ, एक सगळो हाद्य वाचया म्हणून एक पॅरेग्राफ आनी खंडी जावन तुमी पळया ते त्या दिसाक आमकां संदेश दिता. हो म्हजो अणभव जर हांव त्या दिसा खंयसरी चुकलो राती देवाचे उतर तांतले एक वाक्यपणी म्हाका सांगताले हे सारकें न्ही, हे सारकें बाबीनो. हर एका दिसा पवित पुस्तकान वाचूंक आराम करया. दुसऱ्यान आमच्या कुटुंबांत पवित पुस्तक आमी वाचया. देखून कुटुंबांत वाचता आसतना जो कोण परगट करता पळय कुटुंबांत ताकाय वरती जबाबदारी आसा. जावं पुरो भुरगीं वाचतात या व्हडां वाचतात. कित्याक हांव सांगता परत हांव त्याच विशयी घेता. परगट करची जबाबदारी कुटुंबांत आसा. पयलें कुटुंबाच्या वडिलांक ती जबाबदारी आसा. म्हजी एक विनंती काल ती कुटुंबाच्या वडिलांनी हर एका दिसा कुटुंबाच्या मागण्या वेळार देवाचें उतर इल्लें पळी वाचच्या बरी पळोवचें तुमची जबाबदारी. कित्याक ही उतर सगळें कुटुंब बदलूंक शकता, कुटुंब बदलूंक शकता. कित्याक ही त्या सुमेचें उतर जिवाळ आनी क्रियाळ दोन दरीच्या तालवारी बरे ते नितळ करता आनी सांगत आसा ते बांदता, ते शेप दिता, रूप दिता. हरियेतल्या व्यक्तीक मात्र न्ही, कुटुंबाक, समाजीक, पवित्र सभेक हिंस उतर बांदून हाडटा. त्या देखून कुटुंबांत जो कोण देवाचे उतर परगट करता ताका एक जबाबदारी आसा. कित्याक तो परगट केल्ल्या निमती कुटुंबाच्या सद्यांक मागण्या वेळार संदेश फावो जाता आनी तो संदेश फावो जाताना भावार्थ उत्पन्न जाता. भावार्थ जर तर आमच्या कुटुंबांनी उत्पन्न जालो जाल्यार आमकां कितें जाय न्ही गे. देखून हर एका दिसा हे उतर परगट जावन दी, ही उतर परगट जावन दी. हांव एक सांगूं उरता एक क्रिस्तांवान सोलोवचें तें बिजनेस, क्रिस्तांवान सोलोवचें बिजनेस. म्हाका जितें एक 15 जाणां स्टाफ आसा थंयसर, थोडीं क्रिस्तांवांचे आसात, अक्रिस्तांवांचे आसा. पूण सकाळीं 9 वरार ऑफीस उक्तें जाता आसतना मागणें आसा थंयसर.
आणि मागण्याच्या अखेरीक हरी एका दिसा थंयसर देवाचे उतर वाचतात. आम्ही एक दीस थंयसर पावलो नोवरार आणि मागणे जावन असले आम्ही रावलो हरी एका दिसा. मग आम्ही विचारले हरी एका दिसाचा फादर हरी एका दिसा म्हणजे बिझनेस स्टार्ट जाऊन लागला की 19 वर्षां झाली हरी एका दिसा नोवरार मोठवे मागणे त्याच्या उपरांत देवाचे उतर वाचतात त्याच्या उपरांत सगळे बिझनेस अवर्स ओपन जातात. विचारले फादर दिस हॅज ट्रान्सफॉर्म माय लाईफ दिस हॅज वर्ड ऑफ गॉड हॅज ट्रान्सफॉर्म माय लाईफ देअर फोर लेट इट ट्रान्सफॉर्म द लाईफ ऑफ एव्हरी वन. ही त्याची जाप मुझे जीवित देवाच्या उतरानं 19 वर्षां आधी बदलिला आणि हेच उतर म्हज्या कंपनीक एक गायड दिता. तर भाऊ भिणीनो आज देवाच्या उतरासो आयतार आम्ही संभ्रमतना देवाच्या उतरा ते अभिमान मात्र न्ही गौरव न्ही मोग असो न्ही केदळा मोग असा सड आणि सड ते उतर आमचे जाता कंडी जाऊन आम्ही पवित पुस्तक मनान लेखता भाऊ बरे अभिमान असा पूर्ण पवित पुस्तकातही मोग असो दे केदळा मोग असा आम्ही सड आणि सड त्या संगती लागी जाता नेंगी त्या मनशांक लागी जाता देवाचे उतर असो आमकां मोग असा जाल्यार हे देवाचे उतर आमकां सड आणि सड काळजाक लागशिले जातले हे जाऊं दे. मोग देवाच्या उतरातय आमकां येऊं दी केदळा देवाच्या उतरातय असो मोग देवाचो मोग आमकां शिकयता. वर्ड ऑफ गॉड इज नथिंग बट टेल्स अस द लव ऑफ गॉड. मे गॉड ब्लेस अस. तो सुनी आमकां आशीर्वादित करून दी.